सर्वप्रथम मी शिवाजी भोसले यजुवर्ड यूट्यूब चैनल आयोजित शिवजयंती 2023 निमित्त 14वी कथाकथन स्पर्धा आयोजित करून त्यामध्ये मला सहभागी केल्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते। माझे नाव स्वरा सर्जेराव साठे, शाळेचे नाव भैरव विद्यालय, इयत्ता 3 गट क्रमांक 2। माझ्या कथेचे नाव गडाला पण सिंह गेला। शत्रूच्या ताब्यात गेलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात दाखल करून त्यांच्यावर भगवा झेंडा फडकविण्यात येत होते। महत्वाचा किल्ला कोंडाणा लवकरात लवकर जिंकण्याची आवश्यकता होती। तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या विवाहाचे निमंत्रण द्यायला आला होता, पण लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असा तानाजींचा बाणा होता। ते पुढे जाऊन म्हणाले, महाराज ही कामगिरी माझ्यावर सोपवा। जिजाऊ म्हणाल्या, अरे तुझ्या मुलाचे लग्न आहे ना। त्यावर तानाजीने उत्तर दिले, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे। त्याचा मामा शेलारजी हाही म्हणाला, ताना म्हणतोय ते बरोबर आहे, मीही त्याच्यासोबत युद्धाला जाईन व मुघलांना दाखवून देईन की 80 वर्षाच्या म्हाताऱ्या मराठ्यांमध्येही काय पाणी असते ते। तानाजीने कोंडाण्याला 3 प्रदक्षिणा घातल्या, सगळीकडली तंटबंदी न्याहाळली। किल्ल्याच्या आत कुठे किती कशी संरक्षण व्यवस्था आहे याची माहिती मिळवली। आसपास असलेल्या गावांमधील तेथील लोकांना व प्रमुखांना अनुकूल घेतले व एके दिवशी रात्री घोरपडीच्या सायाने त्यांनी आणखी काही खेळ ठोकून त्यांना दोर बांधण्यात आली। 300 मावळे वर चढले। तानाजीने तलवारीची युद्ध सुरू केली। त्यामध्ये पण मध्येच तानाजीची ढाल तुटली व त्यांनी कमरेचा शेला डाव्या हाताला गुंडाळला व त्याची ढाल करून युद्धाला सुरू केली, पण ते मध्येच जखमी झाले व मरण पावले। त्यांचा मामा शेलारजी सरसावला व त्याने शिलेदाराला ठार मारून दिले। तानाजीचा भाऊ सूर्याजी खूप मोठी सेना घेऊन आला। जसे मावळ्यांनी किल्ल्याच्या आतून दार उघडले, तसे एक सूर्याजी व मावळे आत शिरले। अशा पद्धतीने कोंडाणा किल्ला जिंकण्यात आला। ही बातमी जेव्हा महाराजांना समजली, तेव्हा महाराजांच्या मुखातून हे शब्द आले की गड आला पण सिंह गेला। धन्यवाद।